कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार नमस्कार नमस्कार. सॉरी सॉरी, यायला जरा लेट झाला. सॉरी. अहो तुम्ही कशाला आमस्ती सॉरी म्हणता? तुम्ही मालक आहेसा. अहो मालक फिलक तसलं काही नसते ताई. सगळ्यांनी मिळून मिसळून आपण या फॅक्टरीत काम करायचं एवढं लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून. मालक बिलक असं हा आता काय, आमच्यावर जरा तुमच्यापेक्षा जास्त मोठी जबाबदारी आहे म्हणताना आम्ही मालक असं म्हणूया आपण पाहिजे तर. पण तुमच्यावर पण तेवढीच मोठी आणि तेवढीच महत्वाची जबाबदारी आहे. आणि ही फॅक्टरी नसून आपलं घर आहे असं समजायचं सगळ्यांनी. आणि छान मिळून मिसळून काम करायचं आजपासून. लय उपकार झाले बघा तुमचे. तुमच्या इथं आमसनी नोकरी दिली. नाही नाही, उपकाराची भाषा तुम्ही करू नका. कसं आहे, जशी तुम्हाला कामाची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला तुमच्यासारख्या गुणी माणसांची गरज आहे. आणि ही आपली फॅक्टरी नाही. समजायचं असं की तुम्ही माहेरपणाला आलेला आहे, हे तुमचं माहेर आहे असं समजून छानपैकी काम करायचं. आलं काय लक्षात? आणि तुमचा कामाचा जो काही रिपोर्ट आहे तो रमेश रावांना द्यायचा आपले मोकादम. हा आणि रमेश राव, तुम्ही पण सख्या भावासारखी सगळ्यांची काळजी घ्यायची. ही आपली फॅमिली असं वातावरण राहिलं पाहिजे थोडक्यात. आलं काय लक्षात? हा कुणाला काय आडलं केलं तर तुम्ही स्वतःहून पुढे येऊन मदत करायची. हा पण काम करायचंय कुठं? काम हे दाखवू देईल की इथं बाजूला गोडाऊन आहे, तिकडे घेऊन जातील. ते सगळे तुम्हाला कामाचं नियोजन सांगतील. आणि तिकडेच बाजूला आपण तुमच्या आरामासाठी खोली वगैरे केलेली आहे छानपैकी. ते सगळं तुम्हाला कळेल आता गेलं. आणि तुमच्या सगळ्यांचा कामाचा आजचा पहिला दिवस आहे. आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे शुभेच्छा. धन्यवाद. रमेश राव सगळेच नी दाखवा, गोडाऊन बिडाऊन सगळं दाखवा. या येतो आम्ही. या या भावा, त्या बायका आल्यात ना, त्यांची सगळ्यांचे पगाराचे खाते सुरू केलेत, बँकेत अकाउंटही ओपन केलेत, आणि ते मास्टर बिस्टर आहे ना तेही तयार केलंय. तर तू एकदा नजर घालून घे त्याच्यावर. चल बघे चल बघे. भावा झालाय आता, बायकांनी कामालाही सुरुवात केली. आपण जी काय थोडीफार ट्रेनिंग दिली होती ना त्यांनी तशी कामाला सुरुवात केली आहे. आता थोड्याफार चुका तर होणार, नवीन आहेत ना ते. होती की हे बघ आत्ताची सुरुवात आहे. सगळ्यात मेन काय माहिती आहे का, महत्वाचा मुद्दा, त्यासनी फॅक्टरीत आपलेपण वाटला पाहिजे. आपल्या घरात आलोय असं वाटत, मी 10 वेळा तेच सांगतोय, असं वाटलं पाहिजे. मग बघ तू एकदा शिकल्या का नाही त्या काम, मग कामाला सुट्टी देत नसतात त्या. बायकांचं कसं असते, पुरुषांसारखं नसते. जरा इथनं कोपऱ्यावरनं जाऊन येतो रे, जरा 10 मिनिटं जरा जाऊन येतो रे, इकडं बोंबलत फिर तिकडं, असं नसते. त्या कामाला वागी नसतात. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.